hear a phone fall off. Bring it closer and keep the balance. Now you can bring it even closer. It's better. ह्या पुण्यनगरीला पुणे असं म्हणतात, पण आपल्या शास्त्रात त्याला पुण्यपट्टणम असं म्हटलेलं आहे. साऱ्या विश्वातलं पुण्य त्या पुण्यानगरातनं वाहत आणि त्याचे वाहक तुम्ही सगळे आहात. आज हा केवढा योग आहे की जे पुण्याचे स्रोत आहेत असे श्री शिव त्यांची पूजा तुम्ही इथे मांडलेली आहे. जोपर्यंत मनुष्य शिवस्थितीला उतरत नाही, जोपर्यंत त्याला आत्मसाक्षात्कार होत नाही, तोपर्यंत तो आंधळ्यासारखा वावरत असतो. कोणतीही मानवी धारणा ही एखाद्या छायेसारखी भ्रामिक असते आणि त्या धारणेला बघून धरून त्यावर आसन मांडून मनुष्य आपलं आयुष्य कंठित असतं. आत्मतत्व जाणल्याशिवाय साऱ्या विश्वातलं जे मर्म आहे ते मनुष्य जाणू शकत नाही. पण सर्वसाधारण आपल्या रोजच्या व्यवहारातलं सुद्धा, रोजच्या मानवाच्या जीवनातलं तत्व मर्म मनुष्य जाणू शकत नाही. प्रत्येक मानवामध्ये हे शिवतत्व हृदयामध्ये प्रतिबिंबित आहे. आत्मा स्वरूप आणि हे सर्व विश्वाच्या आत्म्याचं प्रतिबिंब जे हृदयात आहे ते जाणल्याशिवाय ह्या सृष्टीचं सूत्रसुद्धा कळू शकत नाही. अंधारात आपण चाचपडत असतो, एकमेकांना ओळखत नाही, एकमेकांना जाणत नाही, कसलीच आपल्याला जाणीव एकमेव नसते, त्याबद्दल भ्रामकता असते. एकमेव जाणीवेसाठी ज्याला ॲब्सोल्यूट म्हणतात आत्माच मिळवला पाहिजे, कारण तोच आपल्या सर्व नसांमध्ये एकमेव जाणीव देऊ शकतो. ज्याला वेदांनी विद म्हटलेलं आहे की विद झालं पाहिजे, ते आत्म्याच्या शक्तीशिवाय आपल्या नसांमध्ये येणार नाही. आज जरी आम्ही किती म्हटलं की आम्ही जातीयता सोडून टाकू, जातीवाद सोडून टाकू, गरीब श्रीमंत मिटवून टाकू, म्हणजे असे कोणतेही प्रश्न ज्याला इश्यूज म्हणता येतील, जागतिक प्रश्न घ्या की आम्ही विस्फोटक जेवढे बॉम्ब आहेत
त्यांना बंद करून टाकू, किंवा सर्व जगामध्ये एकच साम्राज्य आलं पाहिजे. अशा मोठ्या मोठ्या कितीही कल्पना केल्या आणि ते बाह्यातनं किती जरी तुम्ही साध्य केलं तरी ते निष्फळ होऊन जातं. त्याला कारण ज्यांनी हे बनवलं आहे तो मानव, ती मानव जात अजून त्या स्थराला आलेली नाही जिथे ती विश्वात्मकाला जाणे. विश्वाचा आत्मा आपल्या हृदयात आहे, त्या आत्म्यात आपण जाणू शकतो की हे सर्व विश्व एका परमेश्वराने बनवलेलं आहे आणि आपल्या सर्वांमध्ये त्याच परमेश्वराचा अंश हा आत्मा विराजमान आहे. वरपांगीपणाने किती आपण म्हटलं की आम्ही सर्व एक आहोत, आम्ही सगळे भावंड आहोत, तरी ती वरवरची भावना राहील. खोल आतमध्ये हृदयात तो आत्मा बसलेला आहे. फक्त आपलं चित्त जेव्हा त्याच्या प्रकाशाने आलोकित होतं तेव्हाच मनुष्य समजतो की खरोखरच आपण एका शरीराचे अंग प्रत्यंग. आज आपण विश्वधर्म स्थापन केला तो फक्त अशाच लोकांच्या आधारावर होऊ शकतो ज्यांच्यामध्ये विश्वात्मकाचं प्रतिबिंब पडलेलं आहे. बाह्यातल्या लोकांचा कोणताही तुम्ही असा विश्वाचा कार्यक्रम काढला तर तो फलित होणार नाही, कारण त्याच्यात काही सुद्धा सत्य नाही. तर सर्वप्रथम आत्म्याची आपल्यामध्ये जागृती ही पूर्णपणे झाली पाहिजे. तो जागृत आहे पण त्याची जी जागृत स्थिती आहे ती आपल्या चित्तात आली पाहिजे. बाह्यातनं प्रयत्न करूनही होऊ शकते असं लोकांचं म्हणणं आहे, पण मला असं वाटतं की ती आतूनच होते. आतूनच ती आपल्यामध्ये जागृती येऊ शकते, ती म्हणजे कुंडलिनी जागरण आहे. कुंडलिनी ही शक्ती आपल्यामध्ये व्यवस्थित सुप्तावस्थेत असते आणि ज्या वेळेला तिचं जागरण होतं तेव्हा ही शक्ती तसा एखादा दीप आपण पाजळून ठेवा आणि त्याच्यावरती एखादी शक्ती किंवा समजा गॅसची धार आली तर ती कशी पेटून निघते, तसंच आपलं चित्त आहे ते संबंध आलोकित होऊन जात. पण तो आलोक जोपर्यंत आपल्या व्यवहारात, आपल्या वागण्यात, आपल्या समाजात, आपल्या देशात आणि ह्या विश्वात पसरणार नाही तोपर्यंत सहयोगी होऊन सुद्धा काही फायद्याचं नाही. जो आलोक तुमच्यामध्ये आला त्याच्यामुळे तुमच्या प्रकृतीला आराम पडला असेल, कदाचित तुमची मानसिक स्थिती ठीक झाली, शारीरिक स्थिती ठीक झाली, सांसारिक स्थिती ठीक झाली, तरीसुद्धा अजून तुम्हाला शिवशक्ती मिळालेली नाही. शिवाची जी शक्ती आहे की विश्वाला आपण एक मानलं पाहिजे. एक मानणं हे काय बुद्धीनी नाही होत, पण ती जाणीव वाटून येते की आम्ही सर्व एक आहोत. हे सर्वप्रथम शिवाचं दर्शन म्हणजे तो विश्वात पसरलेला. आणि त्याचं कार्य इतकं तोलू नये, इतकं समजू नये की तो प्रत्येकाला ओळखू नये. आता समजा जर तुम्ही इथे दिवा लावला तर या दिव्याला हे समजणार नाही की कुठपर्यंत प्रकाश पोचवायचा किंवा कोणत्या गोष्टीला आलोकित करायचं किंवा कोणती अशी जागा आहे जिथे हा प्रकाश गेला पाहिजे, तो विचार हा दिवा करणार नाही. पण आत्म्याचं तसं नाही. एकदा जर तुम्ही आत्मा तेवला तर
तो चैतन्य रूपाने तुमच्या हातातनं वाहू लागतो आणि त्याच्यामध्ये ही जी आलोकित झालेली बुद्धी आहे त्या चैतन्यातनं वाहते ती तुम्हाला बरोबर सांगते इथे तुमचं चुकत आहे इथे तुमचं चुकत आहे इथे तुम्ही ठीक चालले तिथे तुम्ही पुढे चला. म्हणजे साऱ्या परमेश्वराची जी बुद्धी आहे ती ह्या आत्म्यातून वाहते. साऱ्या विश्वातलं जेवढं कार्य परमेश्वर करतो आहे ते तुमच्या हातूनसुद्धा त्याचप्रमाणे तो करून घेत आहे. म्हणून सर्वप्रथम आत्म्याला प्राप्त झालं पाहिजे, शिवाला प्राप्त झालं पाहिजे. आता बाह्यातनं कसं आपण शिवाकडे जाऊ शकतो ते पाहिलं पाहिजे. शिवतत्वामुळे सत्य जाणलं जातं, कारण मी सांगितलं की विश्वाची सर्व शक्ती जी आहे ती एका शरीरातनं वाहिल्यासारखी आहे आणि त्यामुळे कुठेही काय होत असलं तरीसुद्धा तुम्ही ह्या शक्तीच्याद्वारे सामूहिक चेतनेत सत्य जाणू शकता. सत्य काय किंवा असत्य काय हे जे केवल सत्य आहे जे ॲब्सोल्यूट आहे ते तुम्ही आत्म्यामुळे जाणू शकता. आणि ह्या प्रकाशाचा जो विशेष गुण आहे की जेव्हा हा प्रकाश आपल्या हृदयात येतो तेव्हा मनुष्य आनंदात रमण करू लागतो. आनंदाच्या उर्मी त्याच्या अंगात उडत, त्याच्या बुद्धीत, त्याच्या वागण्यात, सर्व गोष्टीमध्ये एक चमक येते, एक विशेष मोहित करणार, उच्च पदाला नेणारं असं एक व्यक्तित्व त्याच्यात जागृत होतं. अशा मानवाजवळ जो मनुष्य येईल त्याचा उद्धार होतो, त्याचा कल्याण होतो, तो सन्मार्गाला लागतो, उत्तम मार्गाला घेतो, आपोआपच हे घटित होतं. त्या संगतीतच हे सगळं घडून येतं. पण त्याही पलीकडे असा मनुष्य नेहमी आनंदात मग्न असतो. आनंदाला दोन बाजू नसतात, फक्त केवल आनंद असतो, त्याला आपण निरानंद म्हणतो. केवल आनंद म्हणजे त्याच्यामध्ये सुख आणि दुःख अशी एका नाण्याची दोन बाजू किंवा दोन स्थिती नसतात. मनुष्य एकमेव स्थितीत असतो आणि ती एकमेव स्थिती म्हणजे आनंद स्थिती आहे. त्यात तो साक्षी स्वरूप होऊन सुख आणि दुःखाच्या लाटांना बघत असतो. जसा काही नावेवर बसला आहे आणि समुद्राच्या कितीही लाटा आल्या तरी त्यांना तो मजेत निहाळून राहिला. ती स्थिती, त्या न्याहाळण्याची स्थिती, ती स्थिती तुमच्यात प्राप्त झाली म्हणजे आनंदाच्या उर्मी, आनंदाचं सौख्य आणि आनंदाचं राज्य काय ते लक्षात येते. पण ते मिळवून सुद्धा आनंद परिपूर्ण होत नाही, कारण जो ह्या आत्म्याचा स्रोत आहे तो विश्वाचा आत्मा आहे. म्हणून जोपर्यंत हा आनंद आपण विश्वाच्या प्रत्येक सीमेवर नेऊन पोहोचवत नाही तोपर्यंत आपण आनंदात पूर्णपणे येऊ शकत नाही. म्हणजे एखादा समजा समुद्रामध्ये फूल पडलं तर ते वाहत वाहत ह्या किनाऱ्यावर जाईल, मग त्या किनाऱ्यावर जाईल, मग त्या किनाऱ्यावर जाईल, त्याची हीच गती होऊन जाते. त्यातच त्याला आनंद वाटतो. तसंच एकदा मनुष्य परमेश्वराच्या साम्राज्यात उतरला की त्याला वाटतं कोणाच्या हृदयाला जाऊन भिडावं, कोणाला जाऊन सांगावं, कोणाला भेटावं, कोणत्या देशात जावं आणि ही सुवार्ता सांगायची की तुम्हीसुद्धा आपल्या आत्मसाक्षात्काराला प्राप्त व्हा. म्हणून विश्वस्वरूपत्व आल्याशिवाय आम्ही आत्मसाक्षात्कारी झालो असं म्हणता येते. जे लोक स्वतःला सहयोगी म्हणतात ते अजूनसुद्धा जाती पाती नसत्या गोष्टींना धरून बसतात. आमच्या जातीतच लग्न झालं पाहिजे, आमची जात, आमचं हे, आमचं ते, ह्या मर्यादेतनं निघाला पाहिजे.
आमचा देश, आम्ही हिंदुस्थानी, आम्ही इंग्लिश, आम्ही अमेरिकन, आम्ही तुमच्यापेक्षा उच्च, तुम्ही आमच्यापेक्षा नीच, आम्ही उत्तरेत राहणारे, तुम्ही दक्षिणेत राहणारे, पूर्व पश्चिम, ह्या सर्व दिशा मानवाने ठरवलेल्या आहेत, परमेश्वराने काही बनवल्या नाही. त्यांनी काय ह्या सृष्टीमध्ये असे वेगळे वेगळे देश वगैरे बनवलेले आहेत, पण वैचित्र्य आणण्यासाठी इतकी सुंदर सृष्टी केली. पण माणसाचं डोकं प्रत्येक ठिकाणी हे शोधत असतं की आता आपण आपल्याला कसं वेगळं करून घ्यायचं, अलगत कसं करून घ्यायचं. तर आता मग पुणेकर झाले, मग मुंबईकर झाले, मग त्यातल्या त्यात पुणेकरमध्ये सदाशिव पेठवाले झाले, मग त्यातले आणखीन आतमध्ये गेले तर ते आणखीन कोणच्या विहिरीत जाऊन बसतील देवाला टोक. पण सहयोगांनी विहिरीत लावलेलं पाहिजे, सरोवरामध्ये फुलासारखं फुललं पाहिजे. जो सहयोगी अजूनसुद्धा अशा विहिरीत आहे, त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की तो अजून पूर्णपणे सहयोगात उतरलेला नाही. तर सर्वप्रथम आपल्यामध्ये विश्वाचं जे स्वरूप आहे ते मान्य केलं पाहिजे, तरच आपण शिवतत्वाला उतरलो. हे कसं आपण बाह्यातनं मिळवू शकतो ते आपण ध्यान धारणेस समजावं. जेव्हा आपण ध्यान करतो, ध्यानाच्या वेळा लक्ष आपल्याकडे असलं पाहिजे, दुसऱ्यांच्याकडे नाही. स्वतःकडे लक्ष देऊन बघायचं की आता कसले विचार आपल्या डोक्यात येत आहेत, माझ्या डोक्यामध्ये कोणत्या कोणत्या मी धारणा करून ठेवलेल्या आहेत त्या बघितल्या पाहिजे. एक तर मी अमका आहे, मी तमका आहे, मी ह्या जातीचा, मी त्या जातीचा, मी ह्या धर्माचा, त्या कर्माचा, प्रत्येकजण आपल्याला अतिशहाणा समजतो. त्यात मी आहे का, मी त्याच्यामध्ये सामील आहे का, मी कोणत्या तरी एखाद्या ग्रुपचा किंवा एखाद्या देशाचा किंवा एखाद्या लहानशा गल्लीतला एक नागरिक आहे का, की मी परमेश्वराच्या साम्राज्यातला नागरिक आहे. स्वतःकडे जेव्हा आपण लक्ष देतो ध्यानामध्ये, कारण आपला संबंध आता आत्म्याशी झाला आहे, जसाच हा प्रश्न तुम्ही स्वतःला टाकाल, लगेच आत्म्याचा झोतच्या झोत तुमच्या समोर येऊन उभा राहील आणि आश्चर्य वाटेल की नाही बा, आपण विश्वातले एक होतो. एखाद्या लहानशा थेंबाने एक मोठ्या महासागरात मिसळावं आणि आनंदात रमावं असं का वाटू नये त्या थेंबाला? उलट त्या थेंबाचे आणखी नाणू परमाणू होण्याकडे लक्ष का असावं त्याच? कारण मानवामध्ये अनेक अशा गोष्टी एकत्र झालेल्या आहेत, ज्याला आपण अहंकार म्हणतो, प्रतिअहंकार म्हणतो, मानसिक गोष्टी आहेत. ह्या सर्व गोष्टींच्यामुळे त्याची जी बुद्धी आहे किंवा त्याचं जे मन आहे ते एका प्रकारे मर्यादित झालेलं आहे आणि त्या मर्यादा तो तोडू शकत नाही, तो समर्थ नसतो, त्याच्यामध्ये शक्ती नसते की ह्या मर्यादा तोडला पाहिजे. माझा समाज काय म्हणेल, माझे बाप काय म्हणतील, माझी आई काय म्हणेल, म्हणून आजच्या ह्याच्यामध्ये जे आदिशंकराचार्यांनी सांगितलं की मला आई नाही, बाप नाही, मला कोणी नाही, मी शिवतत्व आहे. म्हणजे तिथे शिवतत्वामध्ये मला मर्यादा नाही झालेली, अमर्याद अनंत असा मी शिव आहे. आणि जो अनंत शिव आहे त्याला ह्या अशा शुल्लक आणि मर्यादित करणाऱ्या गोष्टींची कोणती प्रकारे त्याच्याबद्दल विचारच यायला नको. पण विचार जरी आला तरी त्याबद्दल दिलगिरी वाटायला नको की मी असं का केलं नाही, मी अशा धर्माचा आहे, मी अमका. जो काही कोतेपणा आपल्यामध्ये आहे तो सगळा ह्या आपण धारणा केलेल्या गोष्टींमुळे आहे किंवा आपल्यामध्ये ज्या धारणा केलेल्या गोष्टी आहेत त्यांच्यामुळे. लहानपणापासून आता आपल्याला जर शिकवलं की बा कोणत्या जातीचे लोक फार वाईट असतात, मग आपल्या डोक्यात ते बसलं म्हणजे बसलं, त्यांनी मर्यादा आल्या मग कुणी काही सांगितलं तरी सुटत नाही. पण एकदा का तुमच्यामध्ये विश्व धर्म काय आणि त्याचा प्रकाश किती सुंदर आहे तो पाहिला की मला वाटतं काय मूर्खासारखं, आजपर्यंत मी हा अशा मूर्खासारख्या गोष्टींमध्ये कसा विरमलो होतो, मी का घोटाळत होतो.
ही जेव्हा स्थिती येते तेव्हा म्हटलं पाहिजे की आपली प्रगती उत्थानाकडे राहिलेली. म्हणून सर्वप्रथम ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आत्म्याची पूर्ण जाणीव व्हायच्या आधी आपल्या बुद्धीमध्ये पूर्णपणे प्रकाश पडला पाहिजे. जे बुद्धीवर पांघरून पडलेलं आहे, जो अंधार आहे, तो अंधार आपल्यामधनं गेला पाहिजे. आणि त्यासाठी फक्त स्वतःकडे लक्ष नुसतं द्यायचं. आता एखादा मनुष्य अत्यंत क्रोधी आहे समजा, लहानपणापासून त्याला क्रोध येतो कारण वातावरण त्याचं असं होतं, अशा वातावरणात राहिला जिथे त्याला क्रोधी व्हावं लागलं. आपण म्हणा कोणत्या कोणत्या गोष्टीवरच बोजा घालतो त्याचा, स्वतःवर घेत नाही. तेव्हा असं म्हणू की त्याच्या आईनी त्याला त्रास दिला किंवा वडिलांनी त्रास दिला किंवा काहीतरी झालं म्हणून तो असा झाला समजा, एक घ्या अशी गोष्ट. आता त्या क्रोधी माणसाला जर तो क्रोध अजून जास्तो आहे तर अजून त्याच्या हातात आत्म्याची तलवार आलेली नाही. आणि ही आत्म्याची तलवार ही प्रेमाची आहे आणि फुलांनी गुंफलेली आहे. तर तिसरी गोष्ट लक्षात ठेवण्याची म्हणजे अशी आहे की आत्मा हा प्रेमस्वरूप आहे, निव्वळ प्रेम आहे. पण त्या प्रेमाला समजायला आपल्याला सुद्धा परत आत्मसाक्षात्कारच पाहिजे. आत्मन्नेव आत्मनेतुष्टा, आत्म्यानेच आत्म्याला जाणता येतं असं म्हणतात. म्हणजे असं आहे की जर तुम्हाला डोळे नसले तर तुम्ही स्वतःचे डोळेसुद्धा आरशात बघू शकत नाही. तसं जोपर्यंत तुम्हाला आत्म्याची ओळख झालेली नाही तोपर्यंत तुम्ही ह्या आत्म्याचं स्वरूपसुद्धा जाणू शकत नाही. आणि ह्याचं मुख्य स्वरूप म्हणजे की हा नुसता प्रेमाचा पुंज आहे, प्रेम आहे. पण ह्या प्रेमाला आपण जसं जाणतो तसं प्रेम नव्हे. त्या प्रेमामध्ये लालसा नाही, कोणत्याही तऱ्हेची उद्दामता नाही किंवा त्या प्रेमाला कोणचीही इच्छा राहत नाही. हे प्रेम सतत वाहत राहतं आणि त्यातनं जे काही उत्तम आहे, जे हितकारी आहे, ज्याला इंग्लिशमध्ये बेनोवेलन्स म्हणतात, ते घडवून आणत असतं. आणि ते घडवताना कोणत्याही तऱ्हेची दुखापत, इजा किंवा जबरदस्ती तो दुसऱ्यांवर करत नाही. ते आपोआपच घडून येतं, आपोआपच ते घटित होतं. जे आपोआप घटित होतं, जे सहज आहे, ज्याला आपण स्पॉन्टेनियस इंग्लिशमध्ये म्हणतो, ती सहज स्थिती जर तुमच्यात आली आणि आपोआपच त्या प्रेमाची शक्ती जर वाहत सुटली तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की या प्रेमाच्या शक्तीने सर्व कार्य होतं, तुम्ही काहीही करायला नको. पण फक्त त्याच्यामध्ये हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण ज्याला प्रेम म्हणतो ते कोणत्या प्रकारचं आहे. पहिल्यांदा निरपेक्षिता पाहिजे. आता एक लहानशी गोष्ट, समजा आम्ही अमेरिकेतून साड्या घेऊन आलो, कुणाला सांगितलं का हो तुम्ही असं करा आम्ही इतक्या आणल्या आहेत 11 साड्या, आता 11 लेडीज शोधून काढा. तर एक आपली आई, एक आपली बहीण, एक मुलगी, एक आमची बहिणी, असं करून सगळे नातलग त्यांनी जोडून आणून ठेवून दिले माझ्यासमोर. असं का म्हटलं हो, निदान आडनाव तरी वेगळं असलेलं बरं असेल. तुम्ही एकदम एकाच आडनावाची 11 माणसं कशी उभी केली. आपण मात्र ते असं आहे ना की मी त्यांना ओळखतो, ते आम्हाला माहिती आहे, असं का? म्हणजे तुम्ही सहयोगी आहात ना, पण तुम्ही इतरांना ओळखत कसे नाही. मग आता दुसरं कोणातरी बोलवा. त्यांनी अशी 4 नावं आणली, म्हणजे मी पुचकळ्यात पडले की आता करायचं तर काय करायचं. तेव्हा ज्या प्रेमाला निरपेक्षित आहे, आता हे निरपेक्ष प्रेम कसं असतं? जिथे माझी भावना तुटते, माझं घर, माझा मुलगा, माझा भाऊ, माझी बायको, ही जिथे भावना राहिली तिथे निरपेक्षिता नाही. अर्थात प्रत्येकाशी तुमचा जसा संबंध आहे तो संबंध आहे, पण त्या ठिकाणी चिकटलं नाही पाहिजे. मी पुष्कळदा उदाहरण देते की जेव्हा जमिनीतनं शक्ती निघते आणि ती एखाद्या झाडात वावरते, त्यावेळेला जर समजा ती जाऊन एखाद्या फुलात जाऊन अडकली तर ते झाड तर मरून जाणारच, पण ते फुले मरून जाणार. तेव्हा ही निरपेक्षिता की सगळीकडे वाहते, ज्याला जे पाहिजे ते देत आहे. आता ही बघा, आपल्या इथे बसलात तुम्ही, इथे सगळ्या तऱ्हेची वीज शक्ती, इलेक्ट्रिसिटी येत आहे. त्यांनी काही तर लहान लहान दिवे लावलेत, काही मोठे दिवे लावलेत, काही तिकडे फोटोग्राफ चालले आहेत,
इकडे हे मी बोलते आहे ते माझं भाषण ते उचलत आहेत, सगळीकडे पंखे चालले आहेत, बघा कितीतरी कामं करतायत, ज्याला ज्याची गरज त्याला करतात. पण ती कोणाला चिकटू नये का? ती शक्ती चिकटू नये. पण जेव्हा जिवंतपणा येतो माणसाला तेव्हा तो चिकटायला लागतो. आणि मनुष्य झाला म्हणजे अति चिकट होतो, फारच चिकट. म्हणजे मी कधी कधी म्हणते की माणसाला चिकू म्हटलं पाहिजे, कारण चिकू शब्द बरोबर शोभतो त्याला. प्रत्येक गोष्टीला चिकटायचं, काही असलं की चिकटायचं. आणि हे चिकटणंच आहे ते शक्तीला ओढून घेतं आणि त्याला विद्रूप करून टाकतं. मग सुरुवातीला माझा मुलगा माझा मुलगा, मग शेवटी माताजी आता ह्या मुलापासून मला कसं तरी सोडवा, मला फार छळतोय. म्हणजे त्याचे इलाज होतच जातात, असं नाही की त्याचे इलाज नाही होत. म्हणून हे लक्षात ठेवलं पाहिजे की निरपेक्षिता माणसामध्ये असायला पाहिजे. निरपेक्षितेमध्ये मनुष्याने प्रेम केलं पाहिजे. आपली मुलगी आहे, मुलगा आहे, ठीक आहे, तुमची जबाबदारी आहे ती पूर्ण करायची, पण त्याच्यात अपेक्षा नको पहिली गोष्ट. आणि दुसरं हे माझं आहे म्हणून करायचं असं नाही. उद्या जर तुमच्या दारी दुसरी एखादी मुलगी आली तर तिच्यावर सुद्धा तितकंच प्रेम करता आलं पाहिजे, तर तुम्ही निरपेक्ष आहात म्हणजे सुरुवात. पण जी विश्वावरती प्रेमाची पाखर घालावी लागते त्याच्यात जो आनंद आहे तो म्हणजे परमेश्वरालाच विचारला पाहिजे की किती आनंद आहे त्याच्यामध्ये. जर परमेश्वराने आपल्यावर जर प्रेम केलं नसतं तर त्यांनी सृष्टीच रचली नसती, यावर डोकंदुखी आहे. सृष्टी रचा मग त्यात माणसं तयार करा, ते तुम्हाला मारायला उठतात, ते वेड्यासारखे वागतात, परत तुम्ही त्यांना ठीक करा, मग त्यांना रिअलायझेशन द्या, मग त्यांना आत्मसाक्षात्कार द्या, आणि तरी ते वेड्यासारखे इकडे तिकडे धावतच असतात. मग कसं तरी त्यांना बोटीत बसवा, जबरदस्ती बांधून ठेवा, तरीसुद्धा त्यांचं डोकं इकडे तिकडे चाललेलं आहे. पण ते निरपेक्ष असल्यामुळे सगळा खेळ आहे, निरपेक्ष आहे. फक्त एकच की परमेश्वर हा प्रेमाची भक्ती करत असतो, प्रेमाच्या आनंदात. मी प्रेम करतो हाच त्याचा आनंद, आणि त्या प्रेमातच तो राहतो. त्याला हा विचार येत नाही की ह्याने दुसऱ्यांनी मला मारलं की मला काय म्हटलं की काय. बाबा माझं तुझ्या प्रेम आहे, तू काही कर, मला माझं तुझ्यावर प्रेम आहे. ही परमेश्वराची प्रवृत्ती आहे, आणि तीच प्रवृत्ती जेव्हा एका सहयोगात येते तेव्हा मी त्याला निरपेक्षिता म्हणे. पण तसं दिसत नाही, तसं दिसत. एखाद्याशी तुम्ही जर तुटकपणा वागत असले तर तसंच वागत राहणार, ते सुटत नाही, म्हणजे चिकटपणा झाला परत. एखाद्याशी तुम्ही जर चांगले वागत असला तर त्याच्याशी मात्र तुम्ही चांगले वागत राहाल, पण दुसऱ्या माणसाशी तसंच वागत राहणार. समजा जर दोन भावांचं बिनसलं असलं, ते सहयोगात आहे त्यात, तरी आपापसात बोलताना मात्र एक दुसऱ्यांना तशाच रीतीने बोलतील जसं एक भावाशी दुसरा भाव बोलतो. मग तुम्ही सहयोगात कशाला आले? आत्म्याला मिळवायला. आत्मा म्हणजे काय? आत्मा म्हणजे प्रेम करणारा तुमच्यातला स्रोत. मग त्याला स्वीकार्य केलं पाहिजे, त्याच्या आनंदात उतरलं पाहिजे, त्याला आपल्यामध्ये अशा रीतीने घेतलं पाहिजे की हे माझं सर्वस्व जे आहे ते फक्त त्या आत्म्याच्या प्रेमाच्या भक्तीसाठी. त्या आत्म्याला जी भक्ती करायची प्रेमाची ती करू देत. मला काय, हे माझं शरीर आहे, बुद्धी हे काय नाही, फक्त त्या आत्म्याची जी भक्ती आहे ती मला बघू देत, त्याचा मला आनंद उचलू देत. तेव्हा सगळ्यात मुख्य सांगायचं म्हणजे असं की आपण प्रेमाच्या दरबारात बसलो आहोत. हा प्रेमाचा दरबार. द्वेष, राग, लोभ, मोह हे सगळे एकच प्रकार आहेत. कोणाला कोणी आवडतं म्हणून किंवा कोणाला कोणी आवडत नाही म्हणून काही त्याच्यामध्ये फरक मला दिसत नाही. दोन्ही एकच गोष्टी आहेत. फक्त एवढंच आहे की एक दिसायला बरं दिसतं, दुसरं दिसायला वाईट दिसतं, पण दोन्ही प्रकार एकच आहेत. प्रेम हे निरपेक्ष असायला पाहिजे. दुसरी गोष्ट की प्रेमामध्ये गोडवा असला पाहिजे. कोणी एक दोनात थप्पड दोन थोबाडा द्यायची, थोबाडा देऊन मग म्हणायचं हे बघ माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून मी तुला मारलं, कबूल. म्हणजे लोकांनी म्हणायचं असं कसं, नाही मी प्रेमात मारलं तुला. आणि काही काही पद्धत असते की आता कुणाला जर भेटायला गेले तर जोपर्यंत हातातनं अर्धा शेर वजन नाही काढणार तोपर्यंत ते हातच शेक करत राहतील तुमचं. वाटतं हे काय भेटायची पद्धत झाली. आणि हृदयात काहीच नाही, वरपांगी पण.
त्या वरपांगीपणामुळे अगदी तुमचे म्हणजे हात धरून अगदी हलवतील, वा वा काय भेट झाली, अमुक झालं तमुक झालं, तुम्हाला वाटतं कधी हात सुटतून कधी नाही. पण हृदयात काय, हृदयात प्रेम पाहिजे, हृदयापासून प्रेम पाहिजे, हृदयातून व्हायला पाहिजे. तसं होत नाही वरपांगी, आणि ह्या वरपांगी प्रेमाने मनुष्याला कधी कधी अशी भूल पडते की मी किती चांगला मनुष्य, मी किती प्रेमळ आहे, आणि मी सगळ्यांशी फार प्रेमळपणा लागतो, कारण बिझनेस आहे ना त्याचा, मग चांगलं वागलंच पाहिजे. पण प्रेमामध्ये मनुष्य अत्यंत गोड असतो, आतून बाहेरून, आतून आणि बाहेरून, कडून असतो. त्याचा कडूपणा सुद्धा गोड लागायला लागतो, असा तो गोड असतो. जोपर्यंत तो गोडवा सहज लोका सहज योग्यांच्या मध्ये येणार नाही, तोपर्यंत तुम्हाला मानायला कोण तयार होईल? अहो असे लेक्चर देणारे, भाषण देणारे, आणखी लोकांना बाता सांगणारे पुष्कळ आहेत आपल्या देशात, तर अगदी पेव फुटलं आहे या लोकांचं, गल्लोगली बसले. तुम्हाला पाहिजे तर वाटेल तितके पुण्याला सुद्धा मिळतील. पण त्यांनी काय तृप्ती होते का आपली, सगळं खोटं आहे ते, वरपांगी. तेव्हा हृदयातनं प्रेम यायला पाहिजे. आता सगळ्यांचं असं पुष्कळदा मला पत्र येतं की माताजी आमच्या हृदयातनं प्रेम वाहू द्या. आता मी कसं करू ते? अहो तुम्ही हृदय उघडा की. आता हृदय कसं उघडायचं एवढं मी सांगते. हृदय कसं उघडायचं? सर्वप्रथम एक लहानशा गोष्टीवरनं सुरू करायचं. आधी लिस्ट करायची की कोणत्या कोणत्या लोकांवर माझं प्रेम आहे आणि कोणत्या कोणत्या लोकांबद्दल मला द्वेष आहे पहिल्यांदा. मग ज्यांच्यावर मला द्वेष आहे त्यांना प्रेम पत्र लिहायचे. फार कठीण काम, फारच कठीण. त्यांना लिहायचं की बघा माझी मला तुमची फार आठवण येते, कारण तुम्ही किती थोर आहात, नसले तरी चालतील पण म्हणायला काय हरकत. आणि मला फार बरं वाटेल जर तुम्ही माझ्या पत्राचं पत्र उत्तर पाठवाल तर, करून बघा जमतं का, कारण आत्म्याने तुम्हाला समर्थ केलेलं आहे, समर्थ केलं आहे. पण वरपांगीपणाने नाही, त्याला असं नाही वाटलं पाहिजे की वा चांगलं पत्र आलं ना, आता उद्या काहीतरी मागणी येणार. हे पहिलं पत्र म्हणजे इंट्रोडक्शन असणार यांचं. तेव्हा मनापासून हृदयापासून एक प्रेमपूर्वक पत्र पाठवायचं अशा लोकांना ज्यांच्याबद्दल आपल्याला अत्यंत द्वेष वाटतो, वाईट वाटतो. पण सहयोगी आहे, पहिल्यांदा सहयोगावर सुरू करायचं. सहयोगी असले पाहिजे पहिली गोष्ट. तुम्हाला आश्चर्य वाटेल की जेव्हा तुम्ही पत्र लिहू लागाल तर परत तो जो राग आहे तो कुठेतरी येणारच, एखादं त्याच्यामध्ये असं वाक्य येईलच की ज्याच्यातनं तुमचा तो जो राग आहे तो झळकेल. मग परत दुसरं लिहावं, मग तिसरं लिहावं, करता करता जर 100 पत्र लिहिली तर एक पत्र असं निघेलच ज्याच्यामध्ये हा राग निघून गेलेला असेल. ज्या माणसावरती आपला राग आहे तिकडे आपण हृदय उघडून पाहायला पाहिजे. त्याने जे केलं ते आपणही करतो, केलंय ना, मग कशाला त्याच्या रागवायचं? तो जर अशा रीतीने वागला आहे तर मी तशा रीतीने वागणार नाही. आणि खरोखर ते प्रेम करून पाहिलं पाहिजे. आता आपल्या देशातले अनेक प्रश्न एवढ्यासाठी आहेत कारण आपलं खरोखर प्रेमाची कल्पना आणि व्याख्या नाही आपलं. मुख्य आता बायकांचा जो प्रश्न आहे, नारी लोकांचा, म्हणजे दोनच तऱ्हेच्या बायका आपल्या देशात आहेत, तिसरी तरा मला दिसत नाही, दिसली तर फार बरं होईल. एक म्हणजे ही की जबरदस्त आणि दुसरी म्हणजे सहन करणारी, मध्ये मत काही नसतं. एक तर जबरदस्त असली तर ती डोक्यावर बसणार आणि नसली तर पायाखाली तोडवली जाणार, म्हणजे जमलं तर सूत नाही तर भूत, अधोमत असतात. त्यामुळे काय आहे की एकंदर समाज अत्यंत विक्षिप्त झालेला, आणि तो जी बाई सहन करते तिचाच गळा घुटत जाणार, आणि जी जबरदस्त असते तिच्या पायाखाली जातात. त्यामुळे तुम्ही अजाणता एका फार मोठ्या महान पापामध्ये पडत आहात, आणि ते पाप म्हणजे असं की एक दुसऱ्या सहनशील बाईला अशा रीतीने त्रास देणं हे परमेश्वराला कधीही मान्य होणार नाही. अनेक असे प्रश्न आहेत आपल्याकडे. आता
समजा जातीपाती आहेत, त्याच्यामध्ये उच्च नीच आहे, गरीब श्रीमंत हे प्रश्न आहेत, हे सगळं प्रश्न मिटवण्यासाठी पहिल्यांदा आपल्यामध्ये प्रेम किती आहे ते पाहिलं पाहिजे. अहो या प्रेमाची पाखांनी अनेक अवतरणांनी केलेली आहे. त्या मुलाला काही अस्वस्थ आहे, जरा उठवायला सारखा अस्वस्थ आहे, बाहेर पाठवून द्या, अस्वस्थ आहे, त्याला जरा बरं नाही मला वाटतं. सो त्याला काहीतरी आहे मला वाटतं बाधा वगैरे थोडीशी, तो अस्वस्थ आहे, माझ्यासमोर बसू शकत नाही. होतं तसं आरामात घेऊन जा, काही घाई नाही. तर ह्या प्रेमाची जी पाखर आहे ती किती लोकांवर आपण घालू शकतो, किती लोकांसाठी आपल्या हृदयामध्ये कळकळ आहे, किती लोकांबद्दल आपल्याला खरोखर प्रेम वाटतं. परवा मी मुंबईला लोकांना प्रश्न विचारला, म्हटलं पुरुषांना फार अगदी असते की आम्ही फार मित्रता आमची फार घनी असते बायकांच्या मनाने. तर मी विचारलं का तुमचे मित्र कोण, तर ते म्हणाले की हे गृहस्थ आहेत ते माझे मित्र आहेत. अहो काही नाही म्हटलं, खोटी गोष्ट आहे. आता मोटारीत येताना तुमच्या विरुद्ध खूप सांगत होते मला, तुमचे कसे मित्र हे. तर ती मित्रता आपापसातली जी मित्रता आहे ज्याच्यामध्ये माणसाला एक दुसऱ्याचं वैगुण्य दिसत नाही, चांगुलपणा दिसतो, तो वाढवत गेला म्हणजे तुमचं हृदय वाढत आहे. दुसरं म्हणजे दानत, त्याला दानत म्हणतात. दानत म्हणजे देण्याची शक्ती असावी. तुमच्या आईबद्दल तर प्रसिद्धच आहे, तिला भयंकर दानत आहे, पण तुम्ही दानत करून बघा. समजा तुमच्याजवळ जर 5 साड्या आहेत आणि एखाद्या बाईजवळ कमी असली, एखादी तिला देऊन बघा, तुम्हाला 100 साडी नेसण्याचं सौख्य मिळणार जर तुमचं हृदय उघडलं तर. दानत असायला पाहिजे, देण्याची शक्ती असायला पाहिजे, देत सुटायचं, हे घे तुला हवं ना हे घे, तुला ते हवं ना ते घे, दानत असायला पाहिजे. ही दानत सहयोगात आधी सुरू होते, आपल्या पूजनात मी पाहिले लोकांचं हृदय उघडायला लागलं म्हणजे मग माताजी तुमच्यासाठी मुद्दामून मी खीर करून आणली, आता मी खाऊ अथवा न खाऊ मी मुद्दामून तुमच्यासाठी पुरणपोळी करून आली, तर ती सुरुवात झाली. पण तुम्ही ती पुरणपोळी जर एखाद्या सहयोगासाठी केली तर मला जास्त आनंद होईल. आपापसा जर तुम्ही ते प्रेम वाटून घेतलं तर मला त्यांनी जास्त आनंद होईल, फार आनंद होईल. जर तुम्ही एखाद्या सहयोगापाशी येऊन चांगलं सांगितलं मला फार आनंद होईल. आणि जर तुम्ही वाखाणणी केली की हा मनुष्य काय बाहरीचा मनुष्य आहे, त्यांनी मला फारच आनंद होईल. हां जर तुमचं चुकलं असेल तर सांगेन मी की नाही जरा तुम्ही सांभाळून राहा, पण बहुतेक असं मी पाहिलं आहे की असे अद्भुत क्षण फार कमी येतात. आणि जेव्हा लोक एक दुसऱ्याची मित्रता, एक दुसऱ्यांचं चांगलं सांगतात, एक दुसऱ्यांमध्ये रममाण करतात, त्यांचा आनंद उचलतात, तेव्हा वाटतं की आता प्रेमाचं सुरू झालं साम्राज्य. आणि हे प्रेमाचं अजून आपण वापरलेलं नाही आहे, हे साम्राज्य आपण अजून जाणून घेतलेलं नाही आहे, ह्याची शक्ती अजून आपण मानलेली नाही आहे, तिची किती प्रचंड क्रियाशीलता आहे तिकडे आपलं लक्ष नाही. इतका त्याच्यामध्ये जोर आहे की सगळे तुमचे जेवढे काही मोठमोठाले आज साम्राज्य दिसतात, मोठमोठाले तुम्ही ॲटम बॉम्ब वगैरे तरुण केलेले आहेत, जे काही तुम्ही द्वेषावर उभारलेले ते एकदम हाणून पडणार, एकदम जमिनीवर जमीन दोस्त होऊन जातील ते. पण ती वापरता आली पाहिजे, तिची जाणीव झाली पाहिजे की मी प्रेमाचा पुजारी आहे, मी प्रेमात आहे, मला राग द्वेष लोभ वगैरे काही माहीत नाही, मी फक्त प्रेमाचा पुजारी, मला भक्ती फक्त प्रेमाची करायची, असं आमच्या आईने सांगितलं. तिने त्या भक्तीत आम्हाला स्वतःशी जोडून घेतलं आहे आणि आम्ही तीच भक्ती दुसऱ्यांशी करणार. मग कोण जात नी, कोण पात नी, कोण कुठला नी, कोण काय. द्वेषामध्ये मनुष्य एखादं वैगुण्य बघून त्याच्यावर डोकं जमून बसून जातो, पण प्रेमामध्ये एखादं गुण, एखादा विशेष आनंददायी क्षण आठवावा. कसं चांगलं बोलले होते बरं त्या दिवशी ते, मग त्याच्यावर बांधावी आपली इमारत, हृदयाची इमारत बांधायची कसं बरं, प्रेमाने बोलले किती बरं वाटलं नाही का, ती कसंच
अलगद येऊन त्यांनी असं म्हटलं. पण तुम्ही जर कुणाला काटून बोलाल ते कधीच तुमच्यासाठी चांगला विचार ठेवू शकत नाही. आपल्या लक्षात कसं येत आहे की आम्ही जर दुसऱ्यांशी वाईट बोललो तर तो आमच्याबद्दल वाईट बोलणारच, तो कशा चांगला बोलणार, तो काय म्हणेल वा वा काय चांगलं आणि मला चार शिव्या घातल्या, असं होऊ शकतं का? साध्या सहज आपल्या शहाणपणात सुद्धा मनुष्याने समजलं पाहिजे की आपण दुसऱ्याच्या विरुद्ध जर इतकं भाडभाड बोललो तर तो मनुष्य काय तुमच्या गाड्यात येऊन हार घालणार आहे. तेव्हा हृदय उघडताना एवढं लक्षात ठेवलं पाहिजे की ह्या माणसाला आपण आपल्या हृदयामध्ये स्थान दिलेलं आहे. आता ह्या हृदयामध्ये प्रेमाची शक्ती आहे, ती शुद्धीकरण करते, ती पवित्र करते, ती ह्या माणसाला पवित्र करेल, त्याच्यावर सोडून द्यायचं. आता तोच कदाचित तुम्हाला त्रास देईल थोडासा, प्रयत्न करावा. प्रयत्न करायला काही कठीण काम नाही. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुम्हाला असं वाटेल की आपण सर्व विश्वा एवढे झालो की काय. लहानपणी नेहमी मला वाटायचं की हे विश्वाचं कार्य करायचं आहे, कसं काय होणार, माझी भेट लोकांशी कशी होईल. तर एकदम माझं हृदय असं वाटायचं की खूप मोठं होत चाललं, त्यात सगळे समावत चाले, इतका आनंद वाटायचा त्या गोष्टीने. त्यावेळेला नुसतं चित्र बघत असे मी, पण आज ते साक्षात दिसतंय समोर. जागोजागी हजारो सहयोगी बसलेले आहेत, त्या प्रेमाच्या ह्याच्यात स्नात होते. तसंच प्रेम तुम्ही सगळ्यांना द्यावं. आणि आजचा जो विशेष कार्यक्रम आहे शिवपूजेचा, त्यात हृदयामध्ये एक विचार ठेवावा की आजपासून मी प्रेमाची भक्ती करणार आहे. आईने सांगितलं आहे प्रेमाची मी भक्ती करणार, प्रेमच करणार. आणि ते करून जरी थोडासा त्रास झाला तरी ती तपस्विता आहे, ती सहन करीन, पण मी प्रेम करीन, साऱ्या जगावर प्रेम करीन आणि निरपेक्षितीने ते प्रेम करणार आहे. लहानशा कूपमंडुकासारखं फक्त आपले माझं माझी करणार नाही, पण सगळ्यांच्यासाठी जे होईल ते मी प्रेमाने करेन. मग लोक लाथाडतील, कधीची काही बोलतील सुद्धा, माझं तसं केलं पुष्कळ. पण प्रेमाची शक्ती फार जबरदस्त असते हे जाणून त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून त्या भक्तीने ते केलं पाहिजे. असो, आता पूजेची वेळ झालेली आहे, आता मी पुण्यालाच वास्तव्य करायचं ठरवलेलं आहे आणि आज शिवपूजा इथे करून सर्व विश्वात भारत म्हणजे ही योगभूमी आहे आणि महाराष्ट्र पवित्र भूमी आहे. कुंडलिनी साऱ्या जगाची, महाराष्ट्र म्हणजे केवढा मोठा देश आहे त्याचं वर्णन करावं तेवढं थोडं आहे. आणि त्यात महाराष्ट्रात पुणे हे त्याचं हृदय आहे आणि ह्या ठिकाणी शिवाची आज स्थापना करायची आहे. आणि माझं इथे वास्तव्य झाल्यावर कैलासच इथे उतरला पाहिजे अशी माझी इच्छा आहे आणि तुम्ही सर्वांनी त्यात मदत केली पाहिजे. आणि कैलासवासी जसे लोक असतात की कैलासावरती राहून अगदी थंड वनाने थंड प्रकृतीचे, तसे आपण सगळ्या सहयोगांनी इथे झालं पाहिजे. लोकांना वाटलं पाहिजे की पुण्यामध्ये खरोखर साम्राज्य कैलासासारखं श्री सदाशिवाचं आहे. अशीच सगळ्यांच्याकडनं अपेक्षा करून मी इथे वास्तव्य करायचं ठरवलं आणि सगळ्यांनी माझी कृपा करून मदत करावी. सुरुवातीला आमले आले नाही का कोण आले किती जण मोठी तुम्ही उभे राहा. दामले आलेत का मुंबई नाही आले बघ तुम्ही आता मोठी नाही. या
I'm all right. They will need to be gone. Mala, ठीक है. मला नको. I don't. इतना आंखें नहीं हैं. पर आता से करा. कि कोणाला तरी इथे पाय. गाल आहे तर चक्क. आओ इकडे आ तू. को तिकडे बसा आपण. तिथे येणं द्यायला आलं नाही. आम्ही इथे बसा. हो. मुलं आहेत त्यांनी एकेकांनी घ्या जसं बोलायचं तसं दोघं दोघं तिघं तिघं द्या जास्ती नाही मागे बसा ना आता तुम्ही समज जरा वहिनी मागेच घे इकडे आताच पाणी म्हणतात एक टॉवेल आहे तिथे टॉवेल आहे टॉवेल तिथे ओम स्वामी
साक्षात् श्री महालक्ष्मी महासरस्वती महाकाली त्रिगुणात्मिका कुंडलिनी साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः। ॐ त्वमेव साक्षात् श्री कल्की साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः। ॐ त्वमेव साक्षात् श्री कल्की साक्षात् श्री सहस्रार स्वामिनी मोक्षप्रदायिनी माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः। 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 श्री गणेशाय नमः। ॐ नमस्ते गणपतये। त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि, त्वमेव केवलं कर्तासि, त्वमेव केवलं धर्तासि, त्वमेव केवलं हर्तासि, त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि, त्वं साक्षादात्मासि नित्यं, ऋतं वच्मि सत्यं वच्मि, अवक्त्वं माम् अववक्तारम्, अवश्रोतारम्, अवदातारम्, अवधातारम्, अवानुचानमवशिष्यम्, अवपश्चात्तात्, अवपुरस्तात्, अवोत्तरात्तात्, अवदक्षिणात्तात्, अवचोर्ध्वात्तात्, अवाधरात्तात्, सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्, त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मया, त्वम् आनन्दमयस्त्वं ब्रह्ममया, त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि, त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि, त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि, सर्वं जगदिदं त्वत्तो जायते, सर्वं जगदिदं त्वत्तत्तिष्ठति, सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति, सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति, त्वं भूमिरापो नरो निलो नभः, त्वं चत्वारि वाक्पदानि, त्वं गुणत्रयातीतः, त्वं देहत्रयातीतः, त्वं कालत्रयातीतः, त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं, त्वं शक्तित्रयात्मका, त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम्, त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मपूर्वस्वरो गणादीं पूर्वमुच्चार्य वर्णादीं तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्द्रसितं तारेण ऋद्धम् एतत्त्वमनुस्वरूपम् गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्चान्तरूपम् बिन्दुरूपम् नादसन्धानम् संहितासन्धिः सैषा गणेशविद्या गणकृषिः निच्छृद्गायत्रीछन्दः गणपतिर्देवता। ॐ गं गणपतये नमः। एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्।
एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारं रदं च वरदं हस्तैः बिभ्राणं मूषकद्वयं रक्तं लम्बोदरं शूर्पणखं रक्तवाससं रक्तगन्धानुदिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं रक्तानुपम्पितं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात् परम् एवं जायति यो नित्यं स योगी योगिनां वरा नमो गातपतये नमो गणपतये नमः प्रमदपतये नमस्ते अस्तु लम्बोदराय एकदन्ताय दृढनाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमः ॐ त्वमेव साक्षात् श्री महागणपति साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देव्यै नमो हरि ओं हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजस्त्रजां चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो मावह तामावह जातवेदो लक्ष्मीमनपकामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानाम् अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनादप्रबोधिनीं श्रियं देवीमुपवये श्रीर्मा देवीर्जुषतां कासोऽस्मितां हिरण्यप्राकारामार्द्वां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपवये श्रियं चन्द्राम्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदारां तां पद्मिनीमहं शरणं प्रवर्दे अलक्ष्मीर्मे दश्यतां त्वां वृणे आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोऽथ बिल्वा तस्य फलानि तपसा ददन्तु मायान्तरायाश्च बाह्यालक्ष्मी उपयेतु मां देवसहाश्च कीर्तिश्च मणिना सह प्रादुर्भूतोऽसु राष्ट्रेऽस्मिन् कीर्तिं वृद्धिं ददातु मे क्षुत्पिपासामलां ज्येष्ठामलक्ष्मीं नाशयाम्यहम् अभूतिमसमृद्धिं च सर्वान् निर्गतमे गृहात् गन्धद्वारां दुरादर्शां नित्यपुष्टां करीषिणीं ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपवये श्रियम् मनसः काममापूतिं वाचः सत्यमशीमहि पशूनां रूपमन्यस्य मयि श्रीशयतां यशः कर्दमेन प्रजा भूता मयि सर्ववकर्म श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् आपस्रजं च स्निग्धानि चिकलितवसमे गृहे निजदेवीं मातरं श्रियं वासय मे कुले आर्द्रां यः कर्णिं यष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो मावः
आर्द्रां पुष्करणीं पुष्टिं पिंगलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो मावह तामावह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्यो श्वान्विन्देयं पुरुषाणां यशुचि प्रयतो भूत्वा जुयादाजमन्वम् श्रियं पञ्चदशं चर्च श्रीकामः सततं जपेत् पद्मानने पद्म उरु पद्माक्षी पद्मसंभवे तन्मे भजसि पद्माक्षी येन सौख्यं लभाम्यहम् अश्वदायै गोदायै धनदायै महाधने धनं मे लभतां देवी सर्वकामाश्रये पद्मानने विपद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षी विश्वप्रिये विश्वमनोनुकूले त्वत्पादपद्ममयि सन्निधिस्त्व पुत्रपौत्रधनधान्यं हस्तश्वारिगवीरथं प्रजानां भवसि माता आयुष्मन्तं करोतु मे धनमग्निर्धनं वायुधनं सूर्योधनं वसुः धनमिन्द्रो बृहस्पतिर्वरुणं धनमस्तु मे वैनते सोमं पिबसोमं पिबतुर्त्रः सोमं धनस्य सोमिनो मयिरं ददातु सोमिना न क्रोधो न च मात्सर्यं न लोभो नाशुभामति भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं जपेदं सरसिजनिलये सरोजहस्ते धवलतरां शुभगन्धमाल्यशोभे भगवति हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरी प्रसीदमह्यं विष्णुपत्नीं क्षमां देवीं माधवीं माधवप्रियां लक्ष्मीं प्रियसखीं देवीं नमामि अच्युतवल्लभाम् आदिशक्तिं च विद्महे निर्मला देव्यै च धीमहि तन्नो श्रीमहादेव्यै प्रचोदयात् ॐ त्वमेव साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः आपली नाव देवीची एक्सपायर नाव मासिक काढून ठेवलेली पण आला आणली होती आणली नाही मूर्ख तिकडे ठेवली तिकडे नाही तिथे रमेश अजित राव वरंदा बोल नाव आता आम्ही 108 नावं आदिशक्तीची म्हणणार आहोत आणि ही 108 नावं म्हणताना सुरुवातीला कोणता मंत्र आहे ते आम्ही आपल्याला सांगणार आणि त्याचा अर्थ इंग्रजीमध्ये डॉक्टर वॉरेन साहेब आपल्याला सांगतील आणि त्याच्यानंतर आमच्याबरोबर सगळ्यांनी हा मंत्र म्हणायचा आहे श्री माता Sacred Mother. She not only gives every good thing that a loving mother gives to her child, but also the highest knowledge, Brahma Vidya, the knowledge of the divine vibrations, to her devotees. Om Tvameva
साक्षात् श्री माता साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देवी नमो नमः श्री महाराज्ञी द ग्रेट एम्प्रेस ॐ तमेव साक्षात् श्री महाराज्ञी साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः देवकार्य समुद्यता She emerges for a divine purpose. She appears in her great splendor when all the divine forces are helpless and unable to eradicate wickedness. Om Tameva Sakshat Sri Deva Karya Samudyata Sakshat Sri Adi Shakti Mataji Sri Nirmala Devi Namo Namah Akula One who is beyond Kula, that is, measurable dimensionality. And so, she is the one who resides in the head, in the Sahasrara. Om Tameva Sakshat Sri Akula Sakshat Sri Adi Shakti Mataji Sri Nirmala Devi Namo Namah Vishnu Granthi Vibhedini She cuts the knot of Maya or illusion of Sri Vishnu. Then the devotee perceives the unreality of his individuality as body, mind and present incarnation. He loses the consciousness of the limited I-ness. Om Tameva Sakshat Sri Vishnu Granthi Vibhedini Sakshat Sri Adi Shakti Mataji Sri Nirmala Devi Namo Namah